नमस्कार वाचक मित्रांनो, मी दीपक वानखेडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या फुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. बुक फॉर यू या उपक्रमाअंतर्गत आज मी कथासंग्रह आणला आहे, ज्याचं शीर्षक आहे आडातलं, आणि त्याच्या लेखक आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक पत्रकार श्री श्याम पेटकर. आडातलं. श्याम पेटकर यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या आडातलं या दीर्घ कथा संग्रहात एकूण 6 कथा आहेत. शहरीकरणात गावं भकास होत असल्याची हळहळ श्याम पेटकर यांच्या लिखाणातून कायमच व्यक्त होत असताना दिसते. गावातून शहराकडे गेलेल्यांना गावाची ओढ आणि ओल मनाशी खोलवर कुठेतरी कायम असते. ती ओढ आणखीच घट्ट करण्यात श्याम पेटकर हे आपल्या लिखाणातून इथेही यशस्वी होताना दिसतात. आडातलं या संग्रहातील एक एक कथा वाचत पुढे गेलो की वैदर्भीय वराडी बोली भाषेतून कथानकातील विविध व्यक्तिरेखा या जिवंत असल्यासारख्या अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. श्याम लिहत नाही तर तो खेळ मांडतो आणि वाचणाऱ्याला खेळात ओढतो हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं या पुस्तकाबद्दलचं मांडलेलं मनोगत पुस्तकातील कथा वाचताना तंतोतंत खरं असल्याची प्रचिती येते. अंधारात मारलेला दगड या पहिल्या वहिल्या कथेमधील तगड्या भीमाबाई, त्यांच्या पुढे ठुबऱ्या उंची एवढ्या दारूच्या आहारी गेलेल्या आपल्या इठ्ठल नवऱ्याची दारू सुटावी म्हणून तगड्या भीमाबाईंनी गावातील दारूबंदीसाठी केलेले तळमळीचे प्रयत्न मन अगदी सुन्न करून सोडतात. खुर्ची, सत्तांतर आणि झमेला या दीर्घ कथा राजकीय घडामोडींवर आधारित आहेत. त्यांच्या आशयाच्या आधारे गावातल्या माणसांच्या जगण्यातला नकळत तळ शोधला जाऊ शकतो. आपुले मरण ही 65 पानांची सर्वात दीर्घ अशी गूढ कथा आहे. पान दर पान विलक्षण आणि विस्मयचकित अशा घटनाक्रमातून कथानक पुढे जात राहत. आपणच त्या कथानकाचे एक पात्र होऊन बसतो. आपल्याच देखत सगळं अघटित घडतंय असा आभास सतत होत राहतो. ज्यांच्या जवळ व्यथा असते त्यांच्याकडे कथा असते. तुम्हाला व्यथांशी संवाद साधता यायला हवा हे सांगणाऱ्या आपल्या स्वर्गवासी आईस श्याम पेटकर यांनी आपलं हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. ज्यांच्या तेरव या नाट्यसंहितेला नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला त्या श्याम पेटकर यांचा आडातलं हा कथासंग्रह वाचताना एक गोष्ट सतत जाणवत राहते. श्याम पेटकर आपल्या लिखाणातून वाचकाला कायम भारून टाकतात. ते विलक्षण आहेत लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि पुन्हा भेटू आपण नव्या पुस्तकासोबत लवकरच.